महाराष्ट्रामध्ये एक नवीन ट्रेंड नजीकच्या काळामध्ये सुरू झालाय, खास करून मराठवाड्यामध्ये हा ट्रेंड वाढत चाललेला आहे. राजनीतीमध्ये असो किंवा समाज जीवनामध्ये असो, ज्याने आपल्याला मदत केली त्या व्यक्तीच्या विरुद्धच कट कारस्थान रचण्याचं काम या महाराष्ट्राच्या मातीमध्ये चालू आहे. हे का घडत असावं, ही विकृती का घडत असावी? काही लोक राजकारणामध्ये आपण एखाद्याला प्रमोट करतो, राजकारणामध्ये आपण त्याला शीर्षस्थानी नेण्यासाठी हितचिंतक म्हणून वावरतो, काही लोक आपल्यासोबत असतात, रात्रंदिवस आपण त्यांना साथ देतो, आणि त्यानंतर अशाच लोकांच्या विरुद्ध कट कारस्थान रचण्याचं काम ह्या राजनितीमध्ये चालत आलेलं आहे. आणि हे नजीकच्या काळात हा ट्रेंड सुरू झालेला आहे, त्यामुळे जे कोणी राजकीय व्यक्ती यांना असं वाटत असेल की आपण एखाद्याची माती करू शकतो, तर ते काही शक्य नसतात. राजनीतीमध्ये सर्व आयाम सगळ्यांसाठीच खुले असतात, त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांचा, आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांचा अपमान करू नका, लूज टॉकिंग करू नका, जाणीवपूर्वक त्यांना डावलू नका, जाणीवपूर्वक त्यांचा सामूहिक अपमान करू नका. असे कोणतेही पंख आपल्याला लागलेले नाहीत की आपण गगनभरारी घ्याल. कितीही उंच जरी उडाला तरी त्याला खाली शेवटी जमिनीवरच यावं लागतं, आणि हे अंतिम सत्य सर्व राज्यकर्त्यांनी स्वीकारलं पाहिजे. धन्यवाद.